व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वीज बिलांची होळी। महावितरणच्या अवाजवी बिलांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धनश्री देकाटीकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टाव यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीच्या मलकापूर येथील विभागीय कार्यालयावर निषेध आंदोलन, वीज बिल दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन देऊन वीज बिलांची होळी करण्यात आली आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे, यामुळे सर्व नागरिक घरातच आहेत। मागील 3 महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बिल आलेले नाही, मात्र आता एकाच वेळी भरमसाठ बिल आल्याने शहरासह राज्यातील अनेक ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत। कोरोनाच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे। त्यामुळे बऱ्याच संकटांनी लॉकडाऊनच्या काळात बिल पेज त्यामुळे बऱ्याच संघटनांनी लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफी करण्याची मागणी केली होती। असं असताना आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे। लहान मोठ्या शहरातील सुद्धा उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बऱ्याच लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कामच बंद असल्याने अनेक लोकांचं उत्पन्नाचं साधनही हिरावलं गेलं। त्यातच आता लॉकडाऊन मध्ये शिथिलता येताच वीज महामंडळाने पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे। वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊन मुळे घरोघरी वीज रीडिंग घ्यायला गेलेच नाही। रीडिंग घेतले नसले तरी महामंडळाने अगदी अंदाज 25 बिल तयार करून ग्राहकांना पाठवले आहे। लॉकडाऊन नंतर आलेली ही बिल अव्वाच्या समान असल्याची ग्राहकांची तक्रार आहे। आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी 1100 रुपये बिल येत असेल, तर त्याला 11000 रुपये बिल आकारले गेले आहे। बिलाची आकारणी करताना मुद्दाम ग्राहकाला स्लॅबच्या बाहेर ठेवून कशा प्रकारे जास्त आकारणी करता येईल अशी जाणीवपूर्वक योजना करून बिल तयार करण्यात आलेली आहे। लॉकडाऊनच्या काळातही सामान्य माणसाचे शोषण करण्याचा हा फॉर्म्युला महावितरणने काढला असून हा अमृताच्या टाळूवरची लोणी खाण्याचा प्रकार आहे। त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटी मारावी लागणार आहेत। वीज ग्राहकांच्या याविषयी असंख्य तक्रारी आहेत। ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तिथे गर्दी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आधीच कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मलकापूर शहरात अशाच प्रकारची गर्दी व त्या माध्यमातून संसर्ग होऊ नये यासाठी महावितरणने घरपोच जाऊन सर्व ग्राहकांची बिले दुरुस्ती करून ती कमी करून देण्यात यावी। अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष, भैरव फाउंडेशन महाराष्ट्र, जन अन्याय निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जातील असा इशारा देण्यात आला आहे। सदर निवेदनावर धनश्री देकाटीकर पाटील जिल्हा अध्यक्ष रासप, प्रहार उपजिल्हा प्रमुख अजय टप, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, बलराम बावस्कार, संतोष जाधव, उमेश जाधव, भैरव फाउंडेशनचे विजय वानखडे, प्रकाश थाटे यांच्या स्वाक्षरे आहेत। आज कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मलकापूर शहर सध्या हॉटस्पॉट बनलेले आहे, तरी महावितरण कंपनीने MSEB जे 2 महिन्याचे बिल दिलेले आहेत ते वाढीव बिल आहे, तरीही त्यांनी ते 50% बिल करून देण्यात यावे। आज रोजी कोणालाही एवढे बिल भरता येऊ शकत नाही, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार जनता शक्ती पक्षाकडून आज हा महावितरण कंपनीकडनं निषेध नोंदवण्यात आलेला आहे व इथं वीज बिलाची होळी करण्यात आलेली आहे। आज प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्रीय समाजवादी पक्ष यांच्या वतीने महाराष्ट्र विद्युत मंडळाला वीज बिल माफ करण्यात यावे त्या निवेदन देण्यात आलेले आहे, आणि शेतकऱ्यांचे जे वीज बिल आहे तेही माफ करण्यात यावे अशी आमची जाहीर निवेदन देण्याची आम्ही हे केलेली आहे। आणि आम्ही आज त्यांना महाराष्ट्र विद्युत मंडळाला आमचे जे वीज बिल आहे त्याची होळी करण्यात आलेली आहे।